कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारकडून नेहमीच धरसोडीचे धोरण अवलंबले जात असल्याने गेल्या आर्थिक वर्षात परकीय चलनात 649 कोटी रुपयांची तूट तर 8,17,530 मेट्रिक टन कांद्याची निर्यात कमी झाल्याची बाब अपेडाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. सन 2023 ते 2024 या आर्थिक वर्षामध्ये 17,07,998 मेट्रिक टन कांदा निर्यात झाला असून 3,874 कोटी रुपयांचे चलन मिळाले. तर सन 2022 ते 2023 या आर्थिक वर्षामध्ये 25,25,258 मेट्रिक टन कांदा निर्यात झाला असून 4,522 कोटी रुपयांचे चलन मिळाले असून कमी झालेल्या कांदा निर्यात यामुळे शेतकऱ्यांचे पण मोठे नुकसान झाले असून तातडीने केंद्र सरकारने अटी शर्ती न लावता संपूर्ण कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी या क्षेत्रातील तज्ज्ञ व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर करत आहेत. कांदा निर्याती संदर्भामध्ये केंद्र शासन वारंवार त्या ठिकाणी निर्यातबंदीसारखे निर्णय घेत असल्यामुळं त्याचा मोठ्या प्रमाणावर तोटा आपल्याला देशाला सुद्धा या ठिकाणी बसत आहे. आपण जर बघितलं साधारणतः 22-23 जर एकंदर आढावा घेतला तर त्यावेळेस आपण साधारणतः 25 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात केली आणि त्यातून जवळजवळ आपल्याला परकीय चलन चलनाच्या माध्यमातून 4,000 कोटीचं परकीय चलन मिळालं. आणि चालू वर्षे साधारणतः 23-24 जर आपण बघितलं तर साधारणतः आपण 17 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात केली आणि त्यातून केवळ आपल्याला 3,000 कोटीचं परकीय चलन मिळालं. जवळजवळ 650 ते 700 कोटी रुपयाचं परकीय चलन त्या ठिकाणी आपल्याला कमी मिळालं. आणि म्हणून आमची केंद्र शासनाला विनंती आहे की निर्यातबंदीच्या निर्णयामुळं जशा पद्धतीने शेतकऱ्यांना तोटा या ठिकाणी सहन करावं लागतं त्याच पद्धतीने देशालासुद्धा परकीय चलनाला या ठिकाणी मुकावं लागत आहे. आणि म्हणून केंद्र शासनाने जास्तीत जास्त कांदा कशा पद्धतीने निर्यात होईल यासाठी त्या ठिकाणी पावलं उचलणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त कांदा जर निर्यात झाला तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 2 पैसे मिळू शकतील व देशालासुद्धा परकीय चलन मोठ्या प्रमाणावर त्यातून मिळू शकेल. या दृष्टिकोनातून विचार करून लवकरात लवकर निर्यात सुरू करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. लोकनायक न्यूज